नमस्कार मित्रांनो मित्रांनो इंडियन जिनसंग या वनस्पतीबद्दल आपल्याला माहिती आहे का इंडियन म्हणजे आपला भारत देश आणि जिनसंग म्हणजे एक प्रकारचं टॉनिक तर आपल्या भारत देशामध्ये पूर्वापारपासून असं टॉनिक जे चालत आलेलं आहे बरेच लोक पहिल्यापासून टॉनिक हे घेत आहेत तर या टॉनिकबद्दल इंडियन जिनसंगबद्दल आपल्याला माहिती आहे का मित्रांनो जी अश्वगंधा नावाची वनस्पती आहे त्या वनस्पतीला इंडियन जिन्संग असं म्हटलं जातं म्हणजे भारतातलं टॉनिक भारतामध्ये पूर्वापार काळापासून जे टॉनिक अनेकजणं घेत आलेले आहेत ते म्हणजे अश्वगंधा आहे तर या अश्वगंधेबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अश्वगंधेचे पाच असे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे वेगवेगळ्या पाच आजारांमध्ये वेगवेगळ्या पाच तुमच्या त्रासांमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अश्वगंधा ही कशी उपयोगी पडू शकते ते सांगणार आहे त्यानंतर अश्वगंधेचा डोस किती आहे कोणत्या फॉर्ममध्ये तुम्ही अश्वगंधा घ्यायला हवी चूर्णामध्ये काढ्यामध्ये अरिष्टामध्ये तर अशा कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला अश्वगंधा घ्यायला हवी ते सांगणार आहे किती दिवस घ्यायला हवी ते सांगणार आहे कोणी अश्वगंधा घेऊ नये आणि अश्वगंधेचे साईड इफेक्ट काय होतात का या संदर्भात सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण बघा पुढे जाणारे मित्रांनो जर आपण आमच्या आयुर्वेदशास्त्र या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा खाली लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा बाजूला नोटिफिकेशनचं बेल ऐकन आहे तेसुद्धा प्रेस करा यामुळे काय होईल की जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्ही पाहू शकाल त्यामुळे तुमचा आमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही मित्रांनो शास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आम्ही आयुर्वेदशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये काय सांगितलं आहे याची माहिती सांगत असतो वेगवेगळे आजार आहेत वेगवेगळ्या आजारामध्ये कोणतं पथ्य पाहायला हवं घरगुती उपाय काय आहेत आयुर्वेदाची चिकित्सा आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी केली जाते पंचकर्म कसं केलं जातं या सगळ्याबाबत माहिती आपल्याला या चॅनलवर मिळेल तेव्हा मित्रांनो हे चॅनल जरूर सबस्क्राईब करून ठेवा आता मित्रांनो आपण अश्वगंधेकडे वळूया अश्वगंधा असा हा शब्द आहे अश्व म्हणजे घोडा आणि गंधा म्हणजे वास तर या वनस्पतीला घोड्याचा वास येतो म्हणून याला अश्वगंधा असं म्हटलं जातं म्हणजे थोडासा वास जो असतो ना तो एवढा काही छान नसतो प्लिझंट स्मेल नाही असतो याचा ह्याच्या मुळ्या वापरल्या जातात मुळ्याचं चूर्ण बाजारामध्ये अवेलेबल आहे तर हे जे चूर्ण आहे त्याला वास इतका चांगला नसतो म्हणून त्याला म्हणजे एक प्रकारे घोड्याचा वास येतो याला म्हणून याला अश्वगंधा असं म्हटलं जातं विधानिया सॉम्नीफेरा लॅटिन नाव याचं विधानया सॉम्नीफेरा असं आहे सॉम्नीफेरा म्हणजे काय झोप आणणारं थोडंसं गुंगी टाईप म्हणजे एक प्रकारे मन शांत करणारं त्यामुळे याला विधानिया सॉमनीफेरा असं म्हटलं जातं झोप येत नसेल तर याचा वापर केला जातो कसा करायचा मी पुढे सांगणार आहे त्यानंतर मगाशी म्हणालो की इंग्लिशमध्ये याला इंडियन जिनसंग असं म्हटलं जातं म्हणजे भारत देशामध्ये हे टॉनिक त्यावेळी भरपूर प्रमाणामध्ये वापरलं जात होतं म्हणून त्याला इंडियन जिनसंग असं नाव ठेवण्यात आलेलं आहे आता आपण अश्वगंधेचे उपयोग बघूया त्यातला पहिला जो उपयोग आहे तो म्हणजे टॉनिक ॲज अ टॉनिक म्हणून तुम्हाला अश्वगंधाही घेता येते आता बघा आपल्याला टॉनिकची गरज कधी लागते बघा आपल्याला समजा कोरोना झाला आजकाल बऱ्याच लोकांना कोरोना होऊन गेला आणि कोरोना झाल्यानंतर मग एक प्रकारचा विशिष्ट थकवा हा बरेच दिवस काही जणांना होत होता तर कोणताही आजार झाल्यानंतर मग जो तुम्हाला थकवा असतो ना तो थकवा दूर करण्यासाठी तुम्ही अश्वगंधेचा वापर हा करू शकता तसंच बघा की काही लोकांना काही आजार झालेला नसले तरी पण कसं होतं की उत्साह वाटत नाही अशक्तपणा वाटतो काम जे आहे ना ते करवत नाही काम केलं की असं वाटतं की अरे बापरे किती काम आहे हे काम माझ्याने होणारच नाही तर अशा प्रकारचा थकवा अशक्तपणा उत्साहाची कमी ऊर्जा कमी असं वाटत असतं ते स्वतःच बरेचसे पेशंट स्वतःहूनच येतात की डॉक्टर मला काहीतरी टॉनिक द्या मला काही छान वाटत नाही आहे फ्रेश वाटत नाही तर अशावेळी तुम्ही अश्वगंधा या वनस्पतीचा वापर करू शकता तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही अश्वगंधा ही नक्कीच घ्या त्यामुळे अशक्तपणा हा दूर होण्यामध्ये तुमची मदत होईल लहान मुलांमध्ये सुद्धा अशक्तपणा जर असेल तर तुम्ही अश्वगंधेचं सिरप देऊ शकता उतार वयातील व्यक्ती आहेत त्यांना टॉनिकची ही गरज सतत असतेच तर उतार वयामध्ये सुद्धा तुम्ही हे टॉनिक याच्या अशा स्वरूपामध्ये वापरू शकता आयुर्वेदामध्ये रसायन ही एक संकल्पना आहे रसायन म्हणजे काय की लाभोपायो ही शस्तानां रसादिनाम रसायनम म्हणजे आपल्या शरीरामध्ये रस रक्त मज्जा शुक्राचे जे सात धातू आहेत ह्या सात धातूंना पोषण देण्याचं पुष्ट करण्याचं ऊर्जा देण्याचं काम जे पदार्थ करतात त्यांना रसायन असं म्हणतात वेगवेगळे रसायन आहेत आयुर्वेदामध्ये प्रचंड रसायन आहेत प्रत्येक आजाराप्रमाणे रसायन औषध हे सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहे तुम्हाला संधिवात आहे त्यानंतर तुम्हाला समजा छातीचे काय विकार आहेत दमा आहेत हे प्रत्येक आजारामध्ये काय रसायन घ्यायला हवं कोणतं टॉनिक घ्यायला हवं ते आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पण अश्वगंधा ॲट सच तुम्ही एक युनिव्हर्सल टॉनिक म्हणून घेऊ शकता कारण अश्वगंधा ही रसायन कामच करते रसायन म्हणजे जे सात धातू आपले आहेत आपलं शरीर सात धातूंनी बनलेलं असतं तर हे सातही धातू चांगलं करायचं चा काम ही अश्वगंधा करत असते त्यामुळे तुम्ही ॲज अ रसायन म्हणून ॲज अ रिज्युनेटर म्हणून ॲज अ टॉनिक म्हणून अश्वगंधेचं सेवन हे करू शकता यानंतर दुसरा जो उपयोग अश्वगंधेचा तुम्ही करू शकता तो म्हणजे ॲज अ इम्युनो मॉड्युलेटर म्हणून म्हणजे इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही अश्वगंधेचा वापरसुद्धा करू शकता आता बरेचसे रिसर्च हे अश्वगंधेवर झालेले आहेत अश्वगंधेमध्ये अँटीऑक्सिडंट असतं त्याच्यानंतर स्ट्रेस कमी करायचे घटक असतात ते अश्वगंधेमध्ये असतात असे बरेचसे रिसर्च तुम्हाला आता गुगलवर सुद्धा तर अश्वगंधा ही इम्युनिटी वाढवण्यामध्ये सुद्धा चांगलं काम करते आता सध्या कोरोनाचं चा काळ चालू आहे यामध्ये सगळ्यांनाच असं वाटतं आहे आपल्याला की आपली इम्युनिटी ही चांगली असायला हवी त्यामुळे इम्युनिटी वाढण्याच्या सुद्धा तुम्ही अश्वगंधेचं सेवन हे करू शकता तसंच काही असे आजारसुद्धा असतात बघा ऑटो इम्युन आजार असतात त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी ही कमी झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात रोमॅटेड आर्थरायटिस आहे एस ई आहे सोरियासिस आहे तर असे जे आजार आहेत ना यामध्ये सुद्धा तुम्हाला इम्युनिटी तुमची चांगली होण्यासाठी इम्युनिटी चांगली बनण्यासाठी तुम्ही अश्वगंधेचं सेवन करू शकता तसंच काही व्यक्ती आहेत बघा ते सारखे आजारी पडतात एक दोन महिना झाला ना की परत आजारी काही ना काहीतरी चालू होतं ताप येतो सर्दी खोकला होतो तर अशा प्रकारचे काही व्यक्ती असतात ज्यांना सतत दोन दोन तीन तीन महिन्याने काही ना काही आजार हे चालू असतात तर अशा व्यक्तीसुद्धा अश्वगंधेचं जर सेवन करतील तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो इस्पेशली लहान मुलं बघा बरेच लहान मुलं जी असतात त्यांना वारंवार सर्दी खोकला होणं आजारी पडणं अशा प्रकारची कंप्लेंट्स त्यांची असते तर अशावेळी तुम्ही लहान मुलांनासुद्धा तीन ते चार वर्षापेक्षा चा जर मोठी मुलं आपली आहेत तर अश्वगंधा ही देऊ शकता परंतु लहान मुलांना अश्वगंधा देताना तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना संपर्क करा आणि नंतरच द्या यानंतर तिसरा अश्वगंधेचा जो उपयोग तुम्हाला होऊ शकतो तो म्हणजे निद्रानाशामध्ये अनेक लोक आहेत बघा की ज्यांना झोप येत नाही आणि अश्वगंधेच्या नामा नावामध्येच सॉमनिफेर आहे म्हणजे झोप आणणारी तर अश्वगंधा ही जर तुम्हाला झोप येत नसेल तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकता झोपेसंदर्भात काही माझे व्हिडिओ जे आहेत ना ते त्यांना व्ह्यूज भरपूर आलेले आहेत अनेक जण मला प्रश्न विचारत असतात की झोपेसाठी काय उपाय आहे डॉक्टर मला झोप येत नाही आहे मी काय करायला हवं तर असे जे काही व्यक्ती आहेत ना त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी चारही व्हिडिओची लिंक दिलेली आहे ते व्हिडिओ पाहून त्यातले उपाय करू शकता तसेच अश्वगंधाचं सेवनसुद्धा करू शकता मात्र नक्कीच तुम्ही हे सर्व उपाय करण्याच्या आधी आणि ट्रीटमेंट घेण्याच्या आधी आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना मात्र संपर्क करायला विसरू नका तर मित्रांनो जर निद्रानाश असेल झोप येत नसेल रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत झोप लागत नसेल तर तुम्ही अश्वगंधेचं सेवन करू शकता आणि तसंच मित्रांनो अश्वगंधा ही मनावर पण काम करते स्ट्रेस लेवल कम कमी करते तर असे जे व्यक्ती आहेत की ज्यांना मानसिक ताणतणाव आहे भरपूर विचार करतात भरपूर सेन्सिटिव्ह आहेत संवेदनशील अधिक आहेत सारखा विचार करतात भीती वाटते घाबरल्यासारखं वाटतं असे काही मनाचेसुद्धा सोबत आहेत स्ट्रेस भरपूर आहे तर अशा व्यक्तींनी आणि जर त्यांना झोप पण येत नाही म्हणजे स्ट्रेस पण आहे झोप पण येत नाही असं जर कॉम्बिनेशन जर तुमचं असेल तर तुम्हाला अश्वगंधा ही चांगली उपयोगी पडू शकते काही अन्झायटीसारखे डिसऑर्डर्स आहेत बघा अन्झायटी आहे ओसिडी आहे तर हे जे मानसिक विकार आहेत ना याच्यामध्ये सुद्धा झोप व्यवस्थित लागत नाही तर असा जर त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही अश्वगंधेचं सेवन हे करू शकता अश्वगंधा ही मानसिक विकारामध्ये सुद्धा चांगली काम करते स्ट्रेस लेवल कमी करते आणि त्यामुळे मग झोप येण्यामध्ये अश्वगंधेचा फायदा हा होऊ शकतो तेव्हा मित्रांनो जर तुम्हाला झोप व्यवस्थित येत नसेल तर अश्वगंधेला एक ट्राय जरूर द्या यानंतर चौथा जो फायदा अश्वगंधेचा आहे तो आहे आर्थ्रायटिसमध्ये बघा अश्वगंधा ही कफवातशामक आहे कफदोष पण कमी करते वातदोष पण कमी करते भ्रुहण पण सांगितलेली आहे आणि शोतनाशक पण सांगितलेली आहे त्यामुळे अश्वगंधेमध्ये जे हे गुंडर्म आहेत ना हे सगळे अगदी म्हणजे वेगळ्याच कॅटेगरीमध्ये आहेत म्हणजे कसं असतं की जे जे औषधं जी असतात ना जी भ्रुहण करतात ती शीतविर्याची असतात थंड असतात पण अश्वगंधा ही उष्ण आहे गरम आहे आणि ती शरीराचं भ्रवण पण करणारी आहे वातशमन पण करणारी आहे त्यामुळे जे संधिवाताचे रोगी आहेत ज्यांना सांधेदुखीचा त्रास सा आहे गुडघेदुखीचा त्रास आहे कंबरदुखीचा त्रास आहे ठीक आहे ना असे वाताचे त्रास ज्यांना आहेत तर अशा व्यक्तींनीसुद्धा अश्वगंधेचं सेवन जर केलं तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो आता बघा कोणताही आजार जो असतो ना सांधेदुखीच्या संदर्भात तो आजार झाल्यानंतर तुम्ही काही औषधं घेता बघा पंधरा वीस दिवस किंवा महिनाभर तुम्ही औषधं घेता आणि ही औषधं घेतल्यानंतर तुमचा त्रास पहिल्यापेक्षा थोडासा कमी होतो पहिल्यापेक्षा त्रास तुमचा थोडासा कमी होतो यानंतर तुम्हाला अश्वगंधा घ्यायला हवी अश्वगंधा ही कायसाठी घ्यायला हवी तुम्हाला की तुमच्या हाडांचं पोषण चांगलं करण्यासाठी तुमच्या हाडांची झीज कमी होण्यासाठी आणि जो काही आजारामुळे तुम्हाला स्ट्रेस आलेला असतो तो, तो स्ट्रेससुद्धा कमी करण्यासाठी अश्वगंधाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे स्मॉन्ड्युलायटिस आहे सर्वायकल स्मोन्ड्युलायटिस लंबार स्मॉन्ड्युलायटिस गुडगे झिजलेले आहेत फ्रोझन शोल्डर आहे अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील तर तुम्ही नक्कीच अश्वगंधेचं सेवन हे करा यानंतर पाचवा जो उपयोग अश्वगंधेचा होतो तो म्हणजे शुक्रक्षयामध्ये आता बघा आपल्या शरीरामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सात धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र त्यातला शेवटचा धातू जो आहे ना शुक्र तो प्रजनोत्पत्ती प्रजोत्पत्ती म्हणजे प्रजनन होण्यासाठी म मूल होण्यासाठी हा शुक्र धातू आवश्यक असतो पुरुषांमध्ये हा वीर्य स्वरूपात असतो सिमेंट स्वरूपात असतो आणि स्त्रियांमध्ये हा आर्थ स्वरूपात असतो तर हा शुक्रधातूला बल बल्ल, बल्य म्हणून शुक्रधातूला पावर शुक्र शुक्रधातूला शक्ती देण्याचं काम जे आहे ते अश्वगंधा करते आता बघा बरेचसे पुरुष असतात ना की त्यांना थोडंसं लैंगिक क्षमता जी असते ना त्यांची ती कमी झाल्यासारखी वाटते बऱ्याच वेळा याच्यामध्ये परफॉर्मन्स अन्झायटी असते त्यांचा कॉन्फिडन्स जो असतो ना तो कमी झालेला असतो होईल की नाही होईल की नाही असा विचार त्यांच्या मनामध्ये असतो तर अशावेळी असे जे पुरुष आहेत ज्यांना लैंगिक स्वरूपात काही प्रॉब्लेम आहेत सेक्स संदर्भात काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी त्यांच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क करून चेक करून अश्वगंधाचं सेवन हे जर त्यांनी केलं तर त्याचा फायदा त्यांना हा चांगला होऊ शकतो तसेच काही पुरुषांमध्ये स्पम काउंट कमी असणे मोटिलिटी कमी असणे अशा प्रकारे विर्यासंदर्भात पण काही प्रॉब्लेम जर असतील तरीसुद्धा अश्वगंधाचं सेवन जर काही दिवस त्यांनी दुधाबरोबर साखरेबरोबर जर केलं तर त्यांच्या स्पम काउंटमध्ये मोटिलिटीमध्ये सुद्धा चांगल्यापैकी फरक हा होताना दिसतो पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्ये सुद्धा लैंगिक भावनांबाबत कधी कधी उदासीनता आढळते तर अशा स्त्रियांनीसुद्धा जर अश्वगंधेचं सेवन जर केलं तर त्यांच्या शरीरामधला जो शुक्रधातू आहे आर्तव आहे त्याची निर्मिती चांगली होते आणि एक प्रकारचं जी उदासीनता आहे नैराश्य आहे विकनेस आहे कमजोरी आहे अशा प्रकारच्या भावना जर असतील तर त्या भावनासुद्धा त्यांच्या कमी होण्यामध्ये अश्वगंधा ही मदत करत असते तेव्हा शुक्रधातूचा काय प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर नक्कीच अश्वगंधेचं सेवन हे करत चला तर मित्रांनो अशा पद्धतीने पाच फायदे मी तुम्हाला सांगितले अश्वगंधेचे तर ह्या त्रासामध्ये तुम्ही अश्वगंधाही वापरू शकता तसंच या पाच आजारांशिवायही अनेक आजारांमध्ये अश्वगंधा ही आयुर्वेदिक वैद्य हे वापरत असतात आणखी एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगून देतो बरेचसे तरुण मंडळी असतात बघा की ज्यांना वजन वाढवायचं असतं तर वजन वाढवण्यासाठी सुद्धा अश्वगंधा चांगली उपयोगी पडते अश्वगंधा ही भ्रुहण सांगितलेली आहे बल्ल सांगितलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही एक अर्धा अर्धा चमचा अश्वगंधा दुधाबरोबर सेवन केलात सकाळ दुपार रात्री तीन टाईम जरी सेवन केलात तरी वजन वाढवण्यामध्ये अश्वगंधेचा फायदा होऊ शकतो वजन वाढवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते काय माहिती आहे मित्रांनो की तुमचं मन हे प्रसन्न असायला पाहिजे मन हे शांत असायला पाहिजे जर तुमचं मन शांत नसेल मन प्रसन्न नसेल तर तुमचा मावसुद्धा तू लवकर वाढणार नाही तर मन शांत असणे प्रसन्न असणे झोप व्यवस्थित असणे ह्या गोष्टी जर तुमच्या होत असतील आणि जर तुम्ही अश्वगंधा घेत असेल घेत असाल तर तुमचं वजन हे झटपट वाढणार आहे तेव्हा मित्रांनो हो जर तुमचं वजन कमी असेल तुम्ही बारीक असाल किटकिडीत असाल तुमच्या शरीरावर मांस धातू मांस मासाची जर कमी असेल तर तुम्ही वजन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आता त्याच्यामध्ये पुरुषही असेल स्त्री असेल तरुण मुली पण असतात बऱ्याचशा की ज्यांचं वजन फार कमी असतं तर अशा मुलींनीसुद्धा जर अश्वगंधाचं सेवन जर केलं काही दिवस तर त्यांना फायदा हा होऊ शकतो आता अश्वगंधा कोणत्या स्वरूपात तुम्हाला घ्यायची आहे त्या संदर्भात आपण माहिती घेऊ बघा अश्वगंधेचं बाजारामध्ये चूर्ण मिळतं अश्वगंधेच्या कॅप्सुल्स असतात अश्वगंधेचं मूळ असतं बघा मुळाची पावडर असते त्याच्यापासून वेगवेगळे कल्प किंवा औषधं ही बनवली जातात तर औषध अश्व तुम्हाला पावडर मिळू शकते अश्वगंधेचं तुम्हाला कॅप्सुल्स मिळू शकतात अश्वगंधा घृत म्हणजे तुपामध्ये अश्वगंधेचा काढा आणि बाकी काही औषधं शिजवून असं अश्वगंधा घृत तयार करतात अश्वगंधा अवलेह असतं अवलेयामध्ये चवनप्रास सारखं अश्वगंधा अवलेसुद्धा मिळतं त्यानंतर अश्वगंधारिष्ट हे एक पातळ औषधसुद्धा मिळतं तर असे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अश्वगंधेचं आपल्याला अश्वगंधा हे औषध अवेलेबल होत असतं मित्रांनो तुम्हाला हे जे मगाशी मी काही प्रॉब्लेम सांगितले त्यापैकी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील ना तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला टाईप करून कळवा की बाबा मला हा हा प्रॉब्लेम आहे तर मी अश्वगंधा कोणत्या स्वरूपामध्ये घेऊ तुम्हाला मी नक्कीच सांगू शकेन की तुम्हाला चूर्णामध्ये घ्यायचं आहे गोळ्या घ्यायचं आहे कशा पद्धतीने घ्यायचं आहे पण हे बाजारामधून विकत घेण्याआधी मात्र मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा तुमचे जे काही आयुर्वेदिक वैद्य जवळपासचे आहेत त्यांना कन्सल्ट करा त्यांना विचारा की बाबा मी अश्वगंधा घेऊ का आणि त्यानंतरच मात्र घ्या कारण काय आहे अश्वगंधाचे साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात बऱ्याच जणांना अश्वगंधा ही कधीकधी सूटसुद्धा होत नाही तर त्यामुळे तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा विचारा की अश्वगंधा मला चालेल का बऱ्याचशा जणांना अश्वगंधा ही चालते तसा काही प्रॉब्लेम येत नाही तरी पण एकदा कन्सल्ट केलेलं नक्की कधीही चांगलं आणि त्यानंतर तुम्ही औषध हे घेऊन त्याचा वापर हा करू शकता तर अश्वगंधा पावडर फॉर्ममध्ये जर तुम्हाला घ्यायची असेल तर एक अर्धा अर्धा चमचा अश्वगंधा पावडर जी आहे ती तुम्ही घेऊ शकता दुपारी आणि रात्री जेवल्यावर अर्धा चमचा दुधाबरोबर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जर तुम्ही अश्वगंधा रिष्ट हे जर औषध तुम्हाला घ्यायचं असेल तर एक दोन चमचे दोन चमचे पाणी मिक्स करून दुपारी रात्री तुम्ही घेऊ शकता अश्वगंधा घृत घ्यायचं असेल तुम्हाला तर एक चमचा अश्वगंधा घृत जे आहे ते सकाळी तुम्ही नाश्ता केल्यावर घेऊ शकता अश्वगंधा अवलेह असतो तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर एक चमचा अश्वगंधा अवलेह सकाळी उपाशी पोटी तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही अश्वगंधा ही सेवन करू शकता आता अश्वगंधेचे साईड इफेक्ट काय आहेत का ते मी तुम्हाला सांगून देतो बघा अश्वगंधा ही मगाशी तुम्हाला मी म्हणालो ना ती उष्ण आहे त्यामुळे वे ज्या व्यक्तींची प्रकृती ही पित्त प्रकृती आहे त्यांच्या शरीरामध्ये आधीपासून उष्णता आहे ज्यांना छातीमध्ये जळजळ होते तोंडामध्ये छाले येतात लघवीला जळजळ होते संडासला जळजळ होते रक्त कुठून तरी जात आहे तर अशा प्रकारचे जे व्यक्ती आहेत त्यांनी शक्यतो अश्वगंधा जी आहे ती घ्यायला नको किंवा त्यांना कि जर अश्वगंधा घ्यायचीच असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना तुपाबरोबर घ्यायला पाहिजे कारण अश्वगंधा शेवटी उष्ण आहे उष्ण असल्यामुळे काय होतं की आधीच जर तुमच्या शरीरामध्ये उष्णता जर असेल तर ती उष्णता आणखी भडकणार आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की अश्वगंधा ही भ्रुहण करणारी आहे बल्य करणारी आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अश्वगंधा ही वजन वाढवते शरीरातला मांसधातू वाढवते त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये मांसधातू जर अधिक आहे म्हणजे तुम्ही स्थूल आहात तुमचं वजन भरपूर आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये साखर भरपूर आहे डायबिटीज भरपूर आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजा काही मांसामध्ये विकृती होते तर अशावेळी मात्र तुम्हाला अश्वगंधा जी आहे ती डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याने हे आवश्यक आहे कारण अश्वगंधा आणखी वजन वाढवणार त्यामुळे स्थूल व्यक्ती ज्या असतील ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांच्या मांसधातूमध्ये विकृती आहे म्हणजे ज्यांना फोडे होतात किंवा ज्यांना सारख्या व्रण होतात जखमा होतात तर अशा व्यक्तींनी अश्वगंधा जी आहे ती वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी बाकी तशी अश्वगंधा ही सेफ आहे त्याचे काही विशेष साईड इफेक्ट नाहीत गर्भिणींनी अश्वगंधा ही घेताना जरा काळजी घ्यायला हवी कारण गर्भावस्थेमध्ये सुद्धा उष्ण जे काही औषधं असतात ती घ्यायची नसतात त्यामुळे गर्भिणींनी औश अश्वगंधा घेताना काळजी घ्यावी बाकी सर्वसामान्य जनतेने अश्वगंधा ही घेता येते वृद्ध व्यक्तींनी आहे लहान सुद्धा अश्वगंधा तुम्ही त्याचं सिरप फॉर्ममध्ये मिळतं सुद्धा तुम्ही त्यांना लहान मुलांना देऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अश्वगंधा जी आहे ती वेगवेगळ्या आजारामध्ये वापर करून आपल्या आजारामध्ये नियंत्रण हे मिळू शकता मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ही माहिती जर आपल्याला आपल्या उपयोगाची वाटली असेल तर खाली जे लाईकचं बटन आहे ते प्रेस करा तसंच ज्या बाजूला शेअरचं बटन आहे ते शेअरचं बटन प्रेस करून तुम्ही व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे याच्या माध्यमातून हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता मित्रांनो आता इथेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद